आजाद मैदान येथून कॅमेरामन बळीगाविकर सरांसोबत आपल्याशी संवाद साधत आहे। माझ्यासोबत एसटीचे काही कर्मचारी बंधू आहेत जे आजाद मैदानाहून आपल्या सर्व बहीण भावांसाठी स्पेशल रिपोर्ट घेऊन आलेले आहेत। तर आपल्या काही कर्मचाऱ्यांच्या दुःख आहेत, त्यांच्या मनामध्ये काही शंका आहेत की ड्युटीला जायचं की नाही का, कारण प्रशासनानं त्यांच्यावर दबाव तंत्र आजमावलं आहे। तर बंधूंनो तुम्ही काय सांगताल आपल्या कर्मचाऱ्यांसाठी? नमस्कार, मी सच्चिदानंद पुरी वाहक कळमागार उस्मानाबाद डिव्हिजन मधून मी आजाद मैदानावर गेल्या 10 तारखेपासून आहे। तर आपल्या या आजाद मैदानामध्ये प्रत्येक 250 डेपोतून कर्मचारी आलेला आहे। तर या कर्मचाऱ्यांना या प्रशासनानं, या एसटी प्रशासनावर राज्य शासनानं अनेक परिपत्रक, अनेक फसव्या अफवा काढून कुठंतरी फोडण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आमचा हा दुखवाटा इतका एक निश्चयाचा झालेला आहे की हा 1 लाख कर्मचारी 1 लाख विचारांचा नसून तो फक्त एकाच विचारांचा आहे। 1 लाख कर्मचारी एका विचारांचा, आणि तो विचार म्हणजे आहे विलीनीकरणाची। 250 डेपोमधून प्रत्येक कर्मचाऱ्याची थिंगी पडून एक मशाल तयार झालेली आहे, आणि 250 मशाल इथं या आझाद मैदानावर गेल्या 36 दिवसापासून धगधगती आग ओकत आहेत। या आगीतून एकच ज्वाळा निघत आहे, ती ज्वाळा म्हणजे विलीनीकरणाची, आणि ती विलीनीकरणाची ज्वाळा घेतल्याशिवाय एसटी प्रशासन धारेवर धरल्याशिवाय, एसटीच्या प्रशासनाकडून आम्ही विलीनीकरण घेतल्याशिवाय, राज्य शासनाकडून विलीनीकरणाचा जीआर काढल्याशिवाय आझाद मैदान 250 डेपोतील कर्मचारी सोडणार नाही, हे माझं वचन आहे सर्वांच्या वतीनं। तर राहिला प्रश्न मेस्मा असो, बडतर्फी असो, सेवा समाप्ती असो, निलंबन असो, बदली असो, आणखी बरेच परिपत्रकं काढून ह्यांना तुम्ही समक्ष चौकशीत हजर राहावं म्हणून आदेश दिलेले आहेत मित्रांनो। अहो कोणकोण तर आपल्या मित्रांचे फोन असे लागलेत कर्मचाऱ्यांचे, हे बडतर्फीचे सेवा समाप्तीचे जे आदेश काढलेले आहेत, तुम्हाला कुठे वाटतं का प्रशासन घाबरलंय एसटी कर्मचाऱ्यांना म्हणून अशी ऑर्डर? 100% एसटी प्रशासन नाही, राज्य शासन सुद्धा आता घाबरलंय। राज्य शासन बॅकफुटवर आलेलं आहे। परिवहन मंत्री गेल्या 4 दिवसासाठी साई चरणी आणि साईरामांच्या त्या गाभाऱ्यामध्ये गेले। तर माणूस ज्या वेळेस माणूसाचे सर्व द्वार बंद होतात, एखादा सायंटिस्ट असो, त्याचं एखादी मोहीम जर फसली, एखादा डॉक्टर असो, एखादा त्याचं ऑपरेशन जर पूर्ण होत नसेल, तर तो म्हणतो देवाचं, त्या देवाच्या हवाली धावा। तसंच या राज्य शासनाचं झालेलं आहे, ह्यांचे सगळे दरवाजे बंद झालेले आहेत, ह्यांच्या सगळ्या आयडिया फेल गेलेल्या आहेत, यांच्या सगळे परिपत्रक कारवाया भीक घातलेली नाही एसटी कर्मचाऱ्यांनी। या कारवाईला कुणीही भ्यायचं नाही, आणि भीक घातल्या नसल्यामुळं परिवहन मंत्री आदरणीय परब साहेब, परिवहन मंत्री साई चरणी नतमस्तक होण्यासाठी गेले, आणि साईबाबांनी सुद्धा त्यांना एकच निरोप सांगितला कानात, बाळा परब साहेब तुम्ही काय करा, एसटी कर्मचाऱ्यांचं राज्य शासनात विलीनीकरण करा, तुम्ही त्यांच्या जास्त नादी लागू नका। आणि परब साहेब मी पण सांगतो, तुम्ही सुद्धा आमच्यासाठी साईराम आहात, तुमचं नाव आहे परब, तुमच्या रब, तुमच्या परब म्हटलं प काढा, आणि फक्त रब या नावाचा अर्थ होतो ईश्वर, आणि त्यांच्यातला ईश्वर तुमच्यातला ईश्वर जागा करा, आणि आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या, तो न्याय म्हणजे विलीनीकरण आहे। आणखीन एक प्रश्न आहे भैया, की जे 50 झालं